नमस्कार, आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज. लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थापासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे आवाहन. नमस्कार. आजच अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक एसपी सरांसोबत झाली, त्यामुळे सर्व मेंबर्स पण उपस्थित होते. काही ठळक बाबी ज्या निदर्शनास येत आहेत, त्यामध्ये सगळ्यात प्रथम लातूर हे एज्युकेशन हब आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं फ्लोटिंग पॉप्युलेशनमध्ये इथे येत असतात. मुलांना सर्वप्रथम आवाहन राहील की आपण अंमली पदार्थांपासून, नशिले गोळ्यांपासून, बटन्स हे सगळे आहे या प्रलोभनापासून दूर राहा, कारण हे तुमचं सगळ्यात महत्वाचं वर्ष आहे. हे काही वर्ष तुमचे करिअर ध्येयप्राप्तीसाठीचे म्हणजे तुम्हाला मदत करणारे वर्ष आहे. मेडिकल स्टोअर्स यांना कडक सूचना देण्यात येते, नो मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन्स. आम्ही भरारी पथक नेमत आहोत आणि याबाबत कडक निर्बंध आपण पाळले पाहिजे. कोचिंग क्लासेस आणि कॉलेजेस हे मोठ्या प्रमाणावर आहेत. आई वडील आपल्या भरोशावर आपल्या याच्यावर मुलं इथं सोडून जातात, म्हणून आपल्याला आव्हान राहील या प्रिन्सिपल्सना आणि कोचिंग क्लासेसच्या ओनर्सला की आपण पालकत्वाची जबाबदारी घ्या आणि या मुलांना या प्रलोभनापासून, व्यसनांपासून ते कशी दूर राहतील हे संवाद साधून यामध्ये मदत करा. एज्युकेशन डिपार्टमेंटला सुद्धा सांगण्यात आलं आहे की परिपाठानंतर जनजागृतीसाठी मुलांना, विशेषतः माध्यमिक शाळेतील मुलांना, याबाबत माहिती देऊन दुष्परिणाम समजून सांगणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक्साईज एसपी यांना सुद्धा निर्देश दिले आहेत की 18 वर्षाखालील मुलं हे दारूपासून कशी दूर राहतील, ढाब्यावर कशी दारू मिळणार नाही, याबाबत त्यांनी स्क्वॉड्स करून याबाबत कार्यवाही करणं अपेक्षित आहे. या प्रकारे सर्वांनीच लातूरकरांना नम्र आवाहन राहील की या सगळ्या मोहिमेस आपण उत्स्फूर्त सहभाग द्यावा. नमस्कार.